नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबार मधून करून घेतो. आणि मंडळी, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना हे माहिती झालेलं आहे, पण तरीही प्रत्येक एपिसोड मध्ये आम्ही हे का सांगतो असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. पण मंडळी, जनता दरबारचा सकारात्मकता हा मुख्य उद्देश असल्यामुळे ह्या उद्देशाचा जागर वारंवार व्हावा असंच आम्हाला वाटत असतं. आणि तसंही पाहिलं ना तर आपल्या सगळ्यांच्या जगण्याचं निदान आहे सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी. आणि त्यातूनही कोणाला कसंही वागू दे, मी मात्र चांगलंच वागणार असंच आपण सगळ्यांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे आपण सगळेजण चांगलं बघायला पाहिजे, चांगलं ऐकायला पाहिजे किंवा चांगली कृती करायला पाहिजे. आणि त्यातूनच कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मी कृत्य करणार, चांगलं काम करणार. आणि मंडळी, मला खात्री आहे की आपण सगळेजण असंच वागत असतो. आणि असं वागल्यानंतर आपल्याला जो एक निर्व्याज प्रेम किंवा आनंद मिळत असतो ना, तो शब्दातीत असतो. आणि हा अनुभव आपण सातत्याने घेत असतो. आता हेच बघा ना, मागच्या भागामध्ये आपण चिखलदऱ्याला गेलेलो होतो आणि तिथे पांडवांच्या अस्तित्वाने पावन झालेली गुहा होती ती बघितली. तिथली देवी, तिचं प्रसन्न रूप, गाविलगडचा पसारा, बांधकाम, भीमकुंड, भीमदरा, वैराटगाव, हे सगळं बघताना खूप आनंद झाला ना तुम्हाला? लगेच तिथे जाऊन महाभारताच्या किंवा इतिहासाच्या काही खुणा सापडतात का हे बघावं असंच वाटलं ना? मंडळी, तिथलं ते कोळ्यांचं संग्रहालय, त्याची माहिती सगळ्यांना खूप आवडली. आणि तिथला निसर्ग, हिरवाई, सोनसळी गवत, सारं सारं निखळ सौंदर्य, वाट कसली बघता? लगेच चिखलदऱ्याकडे कूच करा. आणि काही माहिती हवी असेल ना तर आपला जनता दरबार आहेच. अर्थात त्यासाठी जनता दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्या आजच्या ह्या विषयासाठी आम्ही अक्षरशः भाजणाऱ्या उन्हामध्ये खूप भ्रमंती केली. म्हणजे जवळपास 43 किंवा 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर भ्रमंती केली, असे खरपूस भाजले गेलो. आणि त्यातूनच वैशाख वणवा म्हणजे नेमका काय असतो ना, त्याचाही अनुभव आम्हाला आला. पण तरीही ह्या भ्रमंतीमध्ये आमच्या नजरेला जी दृश्य दिसली ना, त्यामुळे तळपत्या उन्हात ही तृप्तीचा शिडकावा आमच्यावर होत होता. आम्ही एवढं पाणी का दाखवतोय, हे कुठलं पाणी आहे, हे आत्ताच पाणी आहे का, या साऱ्या शंका आल्या ना. मंडळी, तुमच्या लक्षात आलं का, मे महिन्याचा मध्य आला आहे आणि तुलनेनं ह्या वर्षी पाणी टंचाई हा शब्द किंवा तशी चित्र आपण तितकीशी बघितलेली नाहीये. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत ह्या वर्षी राज्यभरामध्ये टँकरची मागणी ही कमी झालेली आहे. अगदी टंचाईग्रस्त बीड जिल्ह्याची ह्या बाबतची आकडेवारी आपण आधी जाणून घेऊया. आज बीडमध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. मागच्या वर्षी 950 टँकर्स आजच्या घडीला, आणि आज मात्र 6 टँकर्स. आणि 6 टँकर सुद्धा मात्र काहीतरी वेगळ्या कारणामुळे, त्याचं कारण पाणी टंचाई नाही आहे. तर आपण समजू शकतो की इतका एक वर्ष, दोन वर्षचा जर आपण इतका चांगल्या पद्धतीने जोमाने काम केला, लोकांना सोबत घेऊन, मोठा बदल होऊ शकते. या हंगामासाठी बीड जिल्ह्यासाठी आतापर्यंत फक्त 6 टँकर आम्ही पुरवले, आणि तेही पाणी टंचाईसाठी नव्हते तर वेगळ्या कारणासाठी होते, हे आपण ऐकलत ना. अर्थात आता हे सारं शक्य कसं झालं? जलयुग शिवार मध्ये काय झालं की बेसिकली जलसंधारण किंवा मूलस्थानी जल संधारण आजचा काही प्रोग्राम नाही, जुना कार्यक्रम आहे आणि खूप वर्षपासून लोक करत आहेत. पण एक गोष्टी नक्की सांगायला पाहिजे की जलयुग शिवार आगळे वेगळे प्रकारचा कार्यक्रम आहे. याचा जो मूल आत्मा आहे ते आहे लोकसहभाग. आणि याच्यामुळे काय झाला की पूर्वीचे जे काही कार्यक्रम होते, शासकीय यंत्रणा आपल्या पद्धतीने करत होते, म्हणजे कुठे करायचे आहे, काय करायचे आहे, TS करायचे आहे, प्रशासकीय मान्यता द्यावी आणि काम करून घ्यावी, लोकांना माहितच नाही कुठे काय काम सुरू आहे. जलयुग शिवारमध्ये पहिल्यांदा असं झालं की लोकांना माहीत झालं की हा कार्यक्रम आपलाच आहे. आणि याच्यामुळे असं झालं की लोकांचा सहभाग खूप मला मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला. उदाहरण मी आपल्याला सांगू शकतो की मागच्या वर्षी तर असं आहे की टंचाई मध्ये खूप टंचाई होतं. आपल्याला 4 टंचाई, पाणी टंचाई असून सुद्धा जवळपास 90 कोटी रुपये लोकांनी स्वतः गोळा केलेले आहे. आणि त्यांनी शासनाला मदत केली की आमचा पैसा आहे पण तुम्ही काम करा. लोकांनी स्वतःचे पैसे खर्चून त्याच्यामध्ये खोलीकरणपासून CCTV किंवा जे काही काम आहे सगळे केलेलं आहे. एकंदरीत जलयुग शिवारच्या कामाचा जो एक इम्पॅक्ट आहे फार मोठा झाला.
पहिला फेजमध्ये 271 गाव आपण घेतला, 256 गाव दुसरा फेजमध्ये, याशिवाय बाकी सर्व ठिकाणी थोडाफार काही प्रमाणात काम नक्की झालेलं आहे. डिसिल्टिंग आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. जलयुक्त शिवार अभियान, जलप्राप्तीचा भगीरथ मंत्र जलयुक्त शिवार अभियान. कुणीही काहीही म्हणू देत, पण जलयुक्त शिवार अभियानामुळे आपल्या राज्यामध्ये भरपूर फायदा झालेला आहे. आणि त्याची तपासणी आम्ही राज्यभर ऊन वारा पावसामध्ये फिरून सातत्याने करत असतो. आणि ती सत्यस्थिती किंवा आमची निरीक्षण आम्ही तुमच्या पुढेही मांडत असतो. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या वर्षी आपण बीड जिल्ह्यातल्या दिंद्रुड या गावातली जलयुक्तची कामं जनता दरबार मधून मांडली होती. प्रचंड विश्वासानं आणि गतीनं ही कामं त्यावेळी सुरू होती. तिथल्या सरस्वती नदीवरच्या बंधाऱ्याचं काम तेव्हा प्रगतीपथावर होतं. ते काम पावसापूर्वी ह्या सर्वांनी पूर्ण केलं. त्यानंतर पाऊस बरसला आणि मग काय घडलं हा नजारा बघा. नावाप्रमाणेच लुप्त झालेली ही सरस्वती नदी सुमारे 15-20 वर्षांनंतर दुथडी भरून वाहिली आणि साऱ्या पंचक्रोशीला जलसंपन्न करून गेली. सगळ्यात जास्त आनंद ज्या दिवशी बंधारा बांधला आणि पहाटे 5:30-6 सुमारास मला फोन आला की बंधारा भरलाय. जितका बंधारा भरला असेल तितकं डोळ्यातून माझ्या पाणी आलं असेल, ते आनंदाश्रू होते. मंडळी, मुख्यमंत्री कार्यालयातले वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख श्री ओमप्रकाशजी शेटे हे या दिंद्रुड गावचे, त्यामुळेच पूर्णपणे टंचाईग्रस्त असलेल्या आपल्या या गावाला जलसंपन्न बनवण्याचं त्यांनी ध्येय ठरवलं. सुरुवातीला 600 फूट पाण्याची पातळी खाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होती, टँकर चालू होते आणि मुख्यमंत्री कार्यालयात ज्यावेळेस मी एक अधिकारी म्हणून खुर्चीवर बसलो तेव्हा मला माझं गाव दिसलं. आणि खरं सांगतो, ज्यावेळेस मी सुरुवातीला विश्रामगृहावर राहिला होतो आणि बाथरूममध्ये गेल्याच्या नंतर जे येणारं फोर्समधलं जे पाणी बघितलं ते एवढं प्रचंड प्रमाणात होतं की 1 मिनिट तरी काय 30 सेकंदामध्ये बकेट भरायचं. पण आमच्या इकडं हापशाला सध्या पाणी नव्हतं की जितकं 30 सेकंद नाही, 30 मिनिट जरी मारलं तरी. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसलं आणि खुर्चीवर बसल्यावर वाटलं की महाराष्ट्राला न्याय देता येत असेल या खुर्चीवर, गावाला का देऊ नये. म्हणून पहिली संकल्पना जलसंधारणच्या कामाला सुरुवात केली. पोपटराव पवारांच्या गावाला मी ह्यापूर्वीच भेट दिली. आता सध्या आम्ही संयुक्त असं जलसंधारणचं एकत्रितरित्या आम्ही काम करत आहोत. पण या साऱ्या कामांसाठी निधीची आवश्यकताही असते. त्यासाठी शासकीय निधी बरोबरच CSR फंड असेल किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्याकडून त्यांनी निधी मिळवला. त्याचबरोबर सण समारंभ वाढदिवस साजरे करतानाही प्रथम पाणी प्रश्न सोडवण्याचं ह्या साऱ्या दिंद्रुडकरांनी ठरवलं. पण माझ्या गावाला सुदैवानी 4 अशा 2 मोठ्या नद्या आहेत आणि 2 मोठे असे ओढे आहेत. पण याचं पाणी कधी अडवलं गेलं नव्हतं, म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळाला आम्ही सामोरं जात होतो. पाणी यायचं आणि पाणी जायचं, त्याला कुठं ते अडवलं पाहिजे, इथं बंधारा झाला पाहिजे. म्हणून मी स्वतः प्रयत्न केला, खासदार राजकुमार दूध साहेबाकडनं, माननीय कलेक्टर नवल किशोर राम यांच्याकडनं विशेष निधी घेतला 50 लाख रुपयाचा आणि बंधारा बांधला गेला. पण पुढं असं आहे की त्या बंधारा जरी बांधला त्याचं खुलीकरण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री सहायतांनी तिथे जे दुष्काळ हेडायचं त्यातून 10 लाख रुपयाचा विशेष निधी त्या कामासाठी दिला आणि त्याचं उत्खनन झालं. एक बंधारा तो झाला. दुसरा बंधारा, एक माझे मित्र आहेत गोकुळ डुडेरेचे माजी चेअरमन अरुणजी डोंगळे साहेब, त्यांचा वाढदिवस होता. सुदैवाने मी कोल्हापूरला होतो, मी त्यांना आवाहन केलं की आपला सख्खा भाऊ एखादा दुसरा दुष्काळात असताना दुसऱ्या भावानी दिवाळी साजरी करू नये, म्हणून वाढदिवस तुम्ही आमच्या गावात साजरा करावा.
त्यांनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला आणि फ्लेक्सचा जो खर्च आहे 21 लाख रुपयाचा निधी त्यांनी आमच्या गावासाठी दिला. 4 लाख रुपये नाम फाउंडेशनने दिले. 25 लाख रुपयात सर्वोत्कृष्ट बंधारा इथं आम्ही उभा केला. असा दुसरा आणि तिसरा कृषी विभागाच्या वतीने एक असे 3 बंधारे गेल्या वर्षी झाले. मंडळी त्यातूनच माथा ते पायथा ह्या पद्धतीनेच अतिशय तंत्रशुद्ध आणि दर्जा असलेलंच काम या दिनरुड गावामध्ये उभं करण्यात आलं आणि त्यातूनही सरस्वती नदीवरचा हा जो बंधारा आहे ना हा यांनी फक्त 60 लाखांमध्ये बांधला. कसा ऐकूया. 60 लाखांमध्ये जातीनं स्वतः हजर होतो कामावरती. रात्री अपरात्री काम बघितलं, काम क्वालिटीचं झालं. पूर्वी असे बंधारे ह्या परिसरामध्ये झाले होते, परंतु ते बंधारे फक्त नावापुरते आणि कागदापुरते होते. त्याच्यात कुठं पाणी साठलं नाही, पहिल्या पावसात बंधारे वाहून गेले, अशी दुर्दैवी परिस्थिती होती. की अशा पद्धतीचा बंधारा मी महाराष्ट्रभर फिरतोय, परंतु अशा पद्धतीचा उत्कृष्ट आणि मजबूत बंधारा माझ्या पाहण्यात कुठं अद्यापर्यंत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून जसा बंधारा होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा मजबूत बंधारा या ठिकाणी आमच्या गावातील सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावातील सर्व तरुण असतील, या सर्वांनी हे काम माझं आहे आणि हे काम मजबूत झालं पाहिजे. आणि जलसंधारणाच्या कामामध्ये जर आपण पारदर्शकता ठेवली, या ठिकाणी एकही रुपयाचा भ्रष्टाचार जर नाही झाला, तर हे काम मजबूत आणि दीर्घकालीन परिणामकारक राहू शकतात. म्हणून सर्वांनी लक्ष घातलं आणि उत्कृष्ट असा बंधारा त्या ठिकाणी उभा राहिला. जातीनं लक्ष दिलं आणि नंबर 1 काम करून घेतलं. मला वाटतं 30 ते 40 CTMC नाही, CTMC पाणी त्याच्यामध्ये स्टोरेज झालं, ज्याची वॉलच्या जवळ जी डेप्थ होती ती 25 फुटापर्यंत होती. सेंट्रल हा 17 फुटापर्यंत होता आणि एंडिंग साधारणतः 6 ते 13 फुटापर्यंत. अशा पद्धतीचं 400 ते 500 मीटर असं रुंदी आपलं खोलीकरण असं सरळ होतं आणि 200 फूट नदीचं पात्र आम्ही अडवलं होतं. त्यामध्ये इतक्या ह्याच्यामध्ये प्रचंड पाण्याचं पर्क्युलेशन झालं. आजूबाजूच्या जेवढ्या विहिरी होत्या त्या आजही चांगल्या आहेत, आपण त्या विहिरीचंही चित्रीकरण करू. आणि जे बोर बंद पडले होते गावातले आणि शेतातले ते सगळे चालू आहेत, पूर्ण ताकदीनिशी चालू आहेत. माझा बोर 24 तास चालतो, हाफ ॲन आवर चालला गेल्या वर्षी, अर्धा तास फक्त, आता 24 तास चालतो. बघा मंडळी, 60 लाखांच्या ह्या बंधाऱ्यामुळे पाणी साठा झाला आणि हे सारं पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि लगेच इथल्या जमिनीतल्या पाण्याची पातळीही खूप वर आली. पर्क्युलेशन झालं आणि पहिल्याच पावसामध्ये पाणी पातळी वाढले आणि बोर सुरू झाले. आणि पावसाळ्यात तर बोर बिना मोटरचे ऑटोमॅटिक बाहेर पाणी फेकत होते. आणि त्यामुळेच आज मे महिन्याचा मध्य आला ना तरीही या दिनरुड गावामध्ये पाण्याचा भरपूर साठा आहे. शिवारांमधले बोर असेल, विहिरी असतील, बऱ्यापैकी भरलेल्या आहेत. माझे 4 बोर चालू झाले आणि 5 विहिरी. पाणी किती विहिरीला? पाणी आता 4 विहिरीला पाणी आहे माझ्या. किती फूट असतील? नातेला 10 ते 15 फूट. म्हणजे हा उन्हाळा तर पूर्ण पावसाळ्यापर्यंत पाणी फुटतोय. हे पाऊस चालू होईपर्यंत जून जुलै पर्यंत पाणी साठवून चांगली राहते. आणि असंच आता मला असं वाटतं कायमची तुमची पाण्याची समस्या मिटली का? म्हणजे बंधाऱ्यामुळे जवळजवळ तसंच झालंय. म्हणजे आता पाणी जर पाऊस काळ तर चांगला झाला दर वर्षीसारखा, तर ही समस्या जाणवणार नाही या बंधाऱ्यामुळे. पाणी टिकून आहे, कमी झालंय सध्याच्या पिरियडला. 2 महिने पातळी वाढली, पाणी टिकून राहिले 2 महिने. बोर फास्ट चलती जावा आज मिथिला 10 मे आहे, 1 महिन्यावर पावसाळा आलेला आहे. अजून बी ह्या विहिरीमध्ये 20 फुटापर्यंत पाणी आहे. हे 20 फूट पाणी रोज डेली येत. आणि आता पाणी मिळाल्यामुळे दिनरुड मध्ये दुबार तिबार पिकं घेतली जाते, फळांच्या बागा लहरते, भाज्यांची लागवड जोराते, ऊस हे ठिकठिकाणी दिसतोय. अर्थात हा सगळा ऊस ठिबक सिंचनावरच घेण्यात आलेला आहे. दुधाळ जनावरं आणि इतर पूरक व्यवसाय इथे तेजीत आहेत. मंडळी, हे सगळं बघण्यासाठी आपण दिनरुडच्या शिवारांमध्ये जाऊया. हे बाजरीचं पीक आहे. माझ्या लाईफ मध्ये मी अजून उन्हाळी बाजरी कसली असती ही मी ऐकून होतो, पण प्रत्यक्ष करण्याचा योग आला हा ओमप्रकाश शेटीमुळे. उन्हाळ्यातही बाजरी म्हणा किंवा भुईभोक लागवडीचा आनंद यांच्या चेहऱ्यावरून ओसांडत होता. फार मोठी झेप घेतल्याची भावना यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. आता तुम्ही शेती जर बघितली तर 12 महिने शेती आहे. आता म्हणजे कापसाचं पीक झाल्याच्या नंतर उन्हाळी बाजरी घेतलेली आहे,
भुईमूग मला माहित नाही, पण भुईमूग असेल, भुईमूग पहिल्यांदाच बऱ्याच वर्षानंतर भुईमूग प्रचंड पाणी लागतं त्याला आणि चांगल्या पद्धतीने आहे. आणि ह्या व्यवसायाच्या आधारित बरेचसे असे बायो प्रॉडक्ट असे शेतीवर आधारित असलेले बरेच, कुणी कुक्कुटपालन केलेलं आहे, कुणी शेळी पालन केलेलं आहे, ऍग्रो बेस्ड, माझं स्वतःचा पण ऍग्रो बेस्ड बायोकोलचा उद्योग आहे. सगळं काही शेतीवर आणि पाण्यावर अवलंबून आहे. हे वेस्ट मटेरियल फक्त पाण्यामुळं मिळालं, जलसंधारणामुळंच मिळालं. मी आज अभिमानानं सांगतोय की मी एक चांगल्यापैकी शेती करतोय, कारण मला पाणी आहे. माझ्याकडे टरबूज पण मी घेतलं, आज माझ्याकडे ऊस आहे, ऊसाला ड्रीप आहे, माझ्याकडे 7 एकर ऊस आहे. आज आडे जवळपास मी 5 एकर टरबूज पण टरबूजाचं पण उत्पन्न घेतलेलं आहे आणि माझ्याकडे 100 केशर आंबा पण आहे. आज मी इतकी सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीची शेती करतोय. गेल्या वर्षी मला 60 क्विंटल पण कापूस झाला नव्हता, यावर्षी मला जवळपास 150 क्विंटलच्या पुढं माझा कापसाचा माग झालेला आहे. चांगलं पाणी या ठिकाणी असल्यामुळं आमच्या गावची पाणी टंचाई ही कायमची या ठिकाणी दूर झालेली आहे. लिंबुनी लावली, कुक्कुट पालन आहे, 2 शेड माझी शेती, 1,500 शेड, 1,500, 4,000 पक्षी. गेल्या 2 वर्ष पाणी नव्हतं त्यांना, त्यांचा पाण्यामुळे माझं चांगलं उत्पन्न आहे. 7-8 लाख रुपयाची उलाढले म्हणजे दर 45 दिवसात. पुन्हा लिंबुनी चांगली माझ्या ऑगस्ट मध्ये लावलेली, आता सध्या 5-6 फूट पर्यंत वाढ झालेली. ती थायलंडची जात लावली लिंबुनी, उद्या पुढल्या उन्हाळ्यामध्ये मी त्याचा पूर्ण माल धरणार आहे. कोंबडी खतामुळे त्याचा जास्त फायदा झाला आणि मला 2 एकर मध्ये 2,14,000 रुपयाचा कापूस झाला. आता उद्या परवा दिवशी त्याची पाळी घालायची, अक्षेत्र त्याहून बी कापूस चालूच आहे. आता सध्या बाहेर येते कापूस, पहिले कापूस व्हायचा तरी काय 50,000-60,000 रुपयाचा, आता 2,14,000 रुपये होऊन गेले माझे. पाण्यामुळं पीक घेण्यात आले. आता हे माझ्याकडं जवळजवळ 8 एकर टमाटा आहे, टमाट्याचं पीक मी ते पाण्यामुळेच घेतलंय ना, आणि 2 पॉलेस आहे त्याच्यात शिमला मिरची. मुळात देंद्रोडची ही जी जमीन आहे ना, ही अतिशय सुपीक आहे, चांगली आहे, पण पाण्याच्या कमतरतेमुळे इथे शेतीच्या समस्या होत्या. मागच्या वर्षी इथे शेतीसाठी अजिबात पाणी नव्हतं, पिण्याच्या पाण्यासाठी खूप समस्या होत्या. त्यामुळे इथल्या फळबागा जगवण्यासाठी टँकरचा वापर करावा लागत होता आणि त्यासाठी 1,00,000 रुपयांचा खर्च येत होता. पाणी 3 वर्षापासून पाणी नव्हतं या बागेला. मग कशी जगवली? टँकरनं पाणी आणून जगवली. गेल्या वर्षी हे आपला बंधारा पाठीमागे झाल्यामुळं यावर्षी पाण्याची लेवल आणि पातळी चांगली आहे. म्हणजे एकही टँकर यावर्षी नाही मागवला? एकही टँकर दिंडोड मध्ये नाही. यावर्षी गेल्या वर्षी 10 टँकर वर्षेली वर्षभर चालू. पण तेव्हा तुम्हाला मागे जेव्हा तुम्ही ही बाग जगवली तेव्हा टँकर तरी मला साधारण किती खर्च आला असतो? आता टँकर 1,00,000 रुपयाचा खर्च मॅडम. मला जसं कळतं त्याचं टँकरची परिस्थिती बऱ्याच वर्षापासून आहे. 93, 94, 95 पासून मी टँकरचा ह्या प्रश्न आम्ही सातत्याने आम्हाला टँकर मुक्त पहिल्या वेळेस झाला आहे. जिल्हा टँकर मुक्त झाला आहे. मला वाटतं 6 टँकर फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अपवादात्मक चालू आहेत ज्यावरती नॉमिनल खर्च आहे. म्हणजे हजारो टँकर्स त्या मला बीड जिल्ह्यामध्ये होते. ती परिस्थिती बदलली. खरं बघायला गेलं तर दुर्दैवी गोष्ट आहे की 1 कोटी रुपये तात्कालिक गरजेसाठी तुम्ही हे करता, परंतु कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उभं करण्यासाठी. पण शेवटी ठीक आहे, दुष्काळ ही आलेली संधी होती, ती आम्ही सुवर्ण संधीमध्ये कन्वर्ट केली आणि तिथून आम्ही चांगल्या पद्धतीचा बंधारे उभा केले. म्हणजेच बघा मंडळी, एका हंगामासाठी टँकर वरती 1,00,000 रुपये खर्च होत असतात. मग हेच जर का 1,00,000 रुपये आपण जलसंधारणासाठी खर्च केले ना, तर त्यातून जे काम उभं राहील ते शाश्वत असेल. त्यातून पाण्याची ददात मिटून जाईल हा हिशोब आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि शासनाच्या या साऱ्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी मनापासून साथ द्यायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयाचं सगळ्यात मोठं स्वप्न जलयुक्त शिवार अभियान, आणि ह्या अभियानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रात झालेलं काम, आणि त्या कामामध्ये बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये एकेकाळी आत्महत्याग्रस्त नंतर दुष्काळग्रस्त अशा भागामध्ये दिंद्रुड सारख्या ठिकाणी 600 फूट पाण्याची पातळी खाली गेल्याच्या नंतरही किंबहुना 700 फूटच्या नंतरच पाणी लागतं अशी स्थिती असताना, जी आता आपण विहिरीमध्ये वगैरे तुम्ही ह्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये या पूर्ण शिवारामध्ये जे बघितलं, तर विहिरीला आता 20-20 फूट पाणी अवेलेबल आहे. ही पाण्याची पातळी साधारणतः 30-40 फुटापर्यंत आली. 700 फूट कुठं
आणि 40 फूट कुठं, ही झालेली हरित क्रांती, जलयुक्त शिवारचं झालेलं प्रचंड काम आणि त्याद्वारे संबंधितांना मिळालेलं एक मोठं उत्तर असेल. मुळात शासनाच्या या सगळ्या योजना आहेत ना, ह्या आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मग आपलं गाव असेल, शहर असेल किंवा आपल्या माणसांसाठी आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि जर का ह्या बाबतीमध्ये आपण जर का मनापासून प्रयत्न केले ना, तर यश हे नक्कीच मिळतं. आणि त्याचाच वस्तुपाठ आहे दिनरुड गाव. त्याचं उत्पन्न खूप वाढलेलं आहे, कारण की कापसापेक्षा जास्त सगळ्यांनी ऊस लावलेला आहे. पाण्याच्या बोरचं पाणी वाढल्यामुळं सगळीकडे ऊसाचं उत्पन्न जास्त झालेलं आहे. आदर्श गाव कसं असावं, त्याचं परिपूर्ण असं एक मॉडेल म्हणून दुष्काळग्रस्त असलेल्या, आत्महत्याग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याचं सगळं हे चित्र पालटलेलं आहे. जलसंधारणाच्या मार्फत हिरवा शिवार आपण बघितला आहे आणि त्याच्यापेक्षाही चांगलं असं गाव, ज्या गावातल्या बिल्डिंगचा कलर एकत्र असावा, ज्या गावात सुसज्ज असा रस्ता वगैरे सगळ्या गोष्टी असाव्यात, संसारभूमीत देखील चांगली व्यवस्था असावी, माणसाच्या जन्मापासून माणसाच्या शेवटपर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्याच गावात आपल्या उद्भवात, अधिकारी या नात्याने ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा काय इशू असतो. सगळे पाठबळ माझ्या पाठीशी. आणि मंडळी, दिनरुड सारखं यश संपादन केलेली बरीच गावं बीड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की हा एक जो पाणी टंचाई किंवा दुष्काळ जो एक डाग आहे आपल्यावर, हे पुसून टाकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दुष्काळ हा शब्द महाराष्ट्राच्या डिक्शनरीमध्ये राहणार नाही. मंडळी, पानमळ्यांचं गाव अशी ख्याती असलेलं हे दिनरुड गाव पाण्याच्या टंचाईमुळे शेती समस्यांनी एकेकाळी गांजलेलं होतं, पण जलयुक्त शिवार अभियानाची जलसंजीवनी ह्यांना मिळाली आणि आज उन्हाळ्यातही शेतीने बहरलेलं हे गाव आपल्याला दिसतं. सगळीकडे हिरवाई आहे, पाणी दिसते, शेतकरी वर्ग शेतीच्या कामामध्ये मग्न आहे, पिकांच्या राशी दिसत आहेत, बाजारात उलाढाल सुरू आहे. पाण्याच्या सुबत्तेबरोबरच इथलं जगणंही समृद्ध होते. बघा, तुम्ही जाऊन बघा आणि आपापली गावं जलसमृद्ध करा दिनरुड सारखी. त्याच अनुषंगाने जलयुक्त शिवार अभियानाची दिनरुड मधली यशोगाथा सांगणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in, हे तुम्ही जाणून घ्या. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे www.janatadarbar.org, हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुक वरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. या पेजवर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, म्हणजे आमची पुस्तकं असतील, CD असतील, इतर प्रकाशनं असतील, याविषयीची सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. किंवा नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडे काही सूचना, विचार, मनोगत असतील तर तीही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. त्याचबरोबर फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक विचारांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. हा ग्रुप जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, आपला हा ग्रुप ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच देऊ शकता. जनता दरबारमधले हे जे आत्तापर्यंत जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, त्याच्यातली माहिती तुम्ही वारंवार तपासायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे आणि उपयोगातही आणायला पाहिजे. आणि हे तुम्हाला शक्य व्हावं म्हणूनच जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण YouTube वरती चालू केलेलं आहे. त्याचा ऍड्रेस आहे janatadarbar.jd channel, हे तुम्ही जाणून घ्या आणि जनता दरबारचा आनंद YouTube वरून घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतो दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.